हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शोभजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर मंडळी आपल्या या आपल्या लाडक्या मालिकेत सध्या अक्षय आणि रमामध्ये प्रेम फुलतं आहे आणि आपण सगळे एन्जॉय करतोय ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो अखेर ते आपल्याला बघायला आहे आणि ते, ते माझ्यासोबत उभे आहेत आता हॅलो अक्षय हाय रमा कसे मी उत्तम खूप छान आणि आता अक्षय हळूहळू प्रेमात पडतो आहे तुझ्या आम्ही आता बघतोय ट्रॅक सध्या लव्ह स्टोरी सुरू आहे पहिल्यांदा तू अनुभवत असशील हे जे रोमॅंटिक सीन सुरू आहे तुझा एक्सपिरियन्स कसा आहे शूट करतात आधी तर खूप हसू यायचं मला कळायचं नाही काय करायचं पण आता ओके आहे मी व्यवस्थित आहे किती चॅलेंजेस आले म्हणजे ते पूलजवळ पावसात वगैरे आणि काय सांगशील ते पूर्ण शूटच्या एक्सपिरियन्सबद्दल पाऊस शिवानीलासुद्धा खूप आवडतो पण रमा इतका नाही आवडत <laughs> शिवानीला पण पावसात भिजायला खूप मजा येते पण पहिले पंधरा मिनिट मला खूप छान वाटलं पावसात भिजताना पण नंतर नंतर खूपच पाणी ओरिजिनल पाऊस पडत होता त्याच्यानंतर एक्स्ट्राचं पाणी पण पडत होतं वरून त्यामुळे खूप कसं तरी वाटत होतं पण ते सगळं शूट करताना खूप छान वाटलं आणि अक्षय म्हणजे आधी जरा तिच्याशी गोड वागत नव्हता जरा खाष्टपणे वागायचा आणि आता अचानक रमाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्म निर्माण होतो आहे आणि हे जे पूर्ण प्रेक्षकांकडनं काय ह्याच्याबद्दल प्रतिक्रिया येतात काय सांगशील नाही प्रेक्षकांना तर आवडतंच आहे कारण त्यांना मुळात ही प्रेमकथा बघायची आणि माझ्या सुदैव माझा जो सगळा ऑडियन्स आहे त्यांना मला अशा कॅरेक्टर्समध्ये बघायला खूप आवडतं आणि मलाही प्ले करायला आवडतं बिकॉज दॅट्स माय फोर्टे नो डाऊट मला विलनसुद्धा प्ले करायला तितकाच आवडतो पण जेव्हा वेन इट कम्स टू लव्ह स्टोरीज मला खूप आवडतं खूप सुचत राहतं आणि मग काय काय करू शकतो खूप पॉसिबिलिटीज निर्माण होऊ शकतात त्याच्यात आणि आत्तापर्यंत अक्षय वागत नव्हता कारण त्याच्यामागे काही कारणं होती मला फसवल्या गेल्याची एक भावना होती आणि हिनं मला फसवलं आहे असंच मला वाटत होतं आणि तो जेवढा स्टबन माणूस आहे तो जितका हुशार आहे तितकाच स्टबन आहे त्यामुळे त्यांनी एकदा मनात ठरवलेलं आहे की हिनं मला फसवलं आहे त्यामुळे तो तिच्याशी नीट वागत नव्हता पण त्याचं हिच्यावर नाही त्याच्या चौपट पाचपट प्रेम आईवर आहे आणि जेव्हा आई समजावते की हिच्याशी असं वागू नकोस नाहीतर हिचंही माझ्यातसारखं होईल असं जेव्हा आई मला समजावते तेव्हा मी बॅकफूटवर जातो आणि विचार करतो की ह्युमन लेव्हलवरती हो हिला एक चान्स देणं गरजेचं आहे आणि म्हणून मग तो आता त्या मुलीला चान्स देतोय पण अर्थात लाईफ इज अ कोस्टर राईड आणि त्यामुळे जितके चांगले आनंदाचे क्षण असतात तितकेच दुःखाचेही असतात त्यामुळे हे अप्स अँड डाऊन्स होत राहणार आहेत जर तू म्हणालास की रोमॅंटिक हिरो आणि शशांक एक समीकरण झालं आहे की आणि विलन म्हणून पण तुला प्रेक्षकांनी तितकाच प्रतिसाद दिला चांगला आणि शिवानी तू काय सांगशील आता जे ट्रॅक सुरू आहे रोमॅन्टिक वगैरे सुरू आहे आणि प्रेक्षकांकडून काय प्रतिक्रिया आहेत आणि फॅमिली मेंबर्स मेन काय म्हणतात प्रेक्षकांना रमाक्षाची जोडी खूप आवडती आहे आत्ता आम्ही प्रोमो जे अपलोड करतो आहे त्याच्यावरून तर खूप छान कमेंट्स येत आहेत रमाक्षयसाठी आणि घरी पण छानच आहे म्हणजे तसं ओके एपिसोड बघितला ओके, ओके मध्ये <laughs> ट्रेंडमध्ये नाही आणि मी आजच आजचा एपिसोड बघितला की ज्यात तू तु आणि तुझ्या आणि रेवामध्ये रेवाला असं खूप जलझी होते की आता तू तिच्यासोबत चांगला वागतोस तिच्याशी बोलत नाही आहेस त्याबद्दल काय सांगशील तुझा ऑनस्क्रीन बॉन्ड तर आम्ही बघतोच ऑफस्क्रीन तुमचा बॉन्ड ऑफस्क्रीन बॉन्ड खूप छान आहे ऑनस्क्रीन तिला आता ती ज्या परिस्थितीतून गेली आहे त्यामुळे तिला थोडंसं स्वतःबद्दल खूप वाईट वाटतंय पण ऑफस्क्रीन असं काही नाही आहे ऑफस्क्रीन खूप चिलमध्ये आहे सगळं आणि दोगी... आम्ही दोघी आमच्या दोघींची खूप घट्ट मैत्री आहे इवन आम्ही तिघं मिळून खूप मजा करतो आणि खूप प्रँक्स चालू असतात आणि खूप धमाल चालू असते एकंदरीत मी एक रील बघितलं की तुझ व्हॅनिटीमध्ये तुझं नाव लिहिलं आहे वरती रमा आणि शशांक घेऊन ते काढतोय ही धमाल तर चालू असते आम्ही इन्स्टावर बघतो कधी कधी मला असं वाटतं की तो अक्षयमधून बाहेरच येत नाही सतत <laughs> सतत, सतत। कॉस्ट्यूम मध्ये त्यामुळे आम्ही शूटिंगच्या मध्येच होतो आम्ही ऑफ कॅमेरा अजून नव्हतो आलो बरोबर हा मुद्दा मला पटलाय अगदी पटलाय आणि मी असं ऐकलंय की त्या सीनच्या दरम्यान पूलच्या भोवती काहीतरी गंमत घडली होती काहीतरी घडलं होतं असं मी ऐकलं काय घडलं होतं पडलो होतो आम्ही म्हणजे कोण मी आणि आरती पडलो होतो आरती पडली आधी आणि तिने माझा हात धरला होता आणि ती मला खेचत हां खेचत नेत नेत होती आणि आम्ही ती मला घेऊन पडली होतं पडलंच राहतं पण हे प्रेक्षक जेव्हा बघतात त्यांना अगदी स्क्रीनवर गोड वाटतं आहे बघायला आणि या निमित्ताने प्रेक्षकांना काय अपील कराल मालिकेसाठी मालिकेसाठी इतकंच अपील करेन एकतर आतापर्यंत आता एकशे बावीस भाग झालेले आहेत तर मुरांबाचे आत्तापर्यंत तुम्ही भाग बघितलेत त्यावर प्रेम केलं स्टार प्रवाहासाठी सुद्धा हा एक नवीन उपक्रम आहे प्रवाह दुपार तर त्यालाही तुम्ही तितकाच प्रतिसाद दिलात आणि आमचा पहिला वहिला महा एपिसोड येतो आहे दहा जुलैला दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी सात वाजता तर आत्तापर्यंत जसं प्रेम करत आलात तसंच प्रेम या सुद्धा द्या आणि दोन वाजता सात वाजता मग परत हॉटस्टारवरती असं सतत रिपीटवरती मुरंबा बघत राहा तुरंबा आता गोड लागू लागले आंबट नाही लागत आहे थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू